फलंदाजीसाठी आलाय तो संदेश आणि सचिन. संदेश गोलंदाजीसाठी आलेत विजय सुर्वे. वीर मराठा आंबेकर संघाने सहभाग दाखवल्याबद्दल त्यांचा हार्दिक आभार. एक गाव अकरा मुळे नवीन संघ उभारी घेताना आपण पाहतोय जावली भागामध्ये. सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू घेऊन येत आहेत विजय सुर्वे. सामना करेल संदेश. उत्कृष्ट फटका, मला वाटतं सीमारेषे बाहेर चौकार, वन बाउन्स बाउंड्री. उत्कृष्ट फटका संदेश याच्याकडून, पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल करतोय तो संदेश. उत्कृष्ट फटका, चार धावा. आणि आपल्याला आपल्या माहिती करता संदेश हा खेळाडू लेदर बॉल क्रिकेट खेळतो, कुसुंबी संघाचा हा खेळाडू. तितकेच अनुभवी आणि जुने जाणते असे गोलंदाज विजय सुर्वे डांगरेकर संघाकडून पहिलं षटक टाकताना, रिस्ट्रिक्शनचं षटक टाकताना पाहतोय आपण. डांगरेकर संघाला विनंती असेल आपली निर्धारित चार षटक 20 मिनिटात संपवायची आहेत. पुढचा चेंडू, सामना करेल संदेश. विजय सुर्वे यांचा सामना करेल संदेश. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. उत्कृष्ट असा चौकार वसूल केलाय पहिल्या चेंडूवर. पुन्हा एकदा लेग बिफोरची अपील होतीये, परंतु पंचा अपील फेटत आहेत आणि मला वाटतं उत्कृष्ट असा कम बॅक करतायत ते विजय सुर्वे. जुने जाणते हुशार, तेच हुशार असे गोलंदाज. पुढचा चेंडू संदेश याच्यासाठी आणि मला वाटतं निश्चित स्वरूपात एक धाव मिळतीये ती संदेशाला. धावसंख्येत भर, धावसंख्या होती पाच, बिनबाद पाच. एक चांगली अशी सुरुवात मिळते ती कुसुंबी संघाला. पुढचा चेंडू घेऊन येतो विजय. सामना करेल संदेश. पुन्हा एकदा मला वाटतं निश्चित स्वरूपातील धाव. स्वयंसेवक कृपया चेंडू परत मिळवायचा आहे. स्वयंसेवक क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे. दुसरा चेंडू दिला जाईल पंच. चेंडू परत आलेला आहे. स्वयंसेवक अक्षय शेलार, अक्षय विश्वास शेलार आपली कामगिरी चोख बजावताना. पुढचा चेंडू विजय सुर्वे यांचा. सामना करेल संदेश. फटकवतोय एक धाव पूर्ण. एका धावीवरती समाधान मानतो तो संदेश. धावसंख्येत भर, धावसंख्या होते सात, बिनबाद सात. सावध आणि चांगली सुरुवात कुसुंबी संघासाठी देताना या आघाडीचे फलंदाज. पुढचा चेंडू विजय सुर्वे यांचा. सामना करेल सचिन. तिथेच कटवतोय, धाव घेण्याचा प्रयत्न, धावचित होण्याचा चान्स. आणि मला वाटतं धावचित कोणतीही गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न करताना सचिन बाद होतोय आणि पहिला झटका बसतोय तो कुसुंबी संघाला. कोणती धाव संख्या न उभारता सचिन परततोय तंबू मध्ये शून्यावर. पहिला झटका कुसुंबी संघाला. गोलंदाजीसाठी येतोय अक्षय डांगरेकर संघाकडून. वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय अक्षय. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या होती ती सात. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केल्यानंतर सुद्धा धावसंख्या तितकीशी वाढू शकली नाही. त्याचं कारण होत एक जुने जाणते हुशार असे गोलंदाज विजय सुर्वे.
फलंदाजीसाठी आलाय समीर. सामना करेल संदेश. धडाकेबाज फलंदाज. गोलंदाजीसाठी अक्षय. उत्कृष्ट फटकवतोय. मिस फील्ड होतीये डांगरेकर संघाकडून. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मला वाटतं दुसरी धाव पूर्ण. सहजगत्या दुसरी धाव पूर्ण करतोय तो. संदेश. संघाची धावसंख्या 9 आणि संदेशची धावसंख्या 9. उत्कृष्ट फलंदाजी करताना संदेश. पुढचा चेंडू घेऊन येतोय अक्षय. सामना करेल संदेश कुसुंबी संघाकडून. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. रिव्हर्स स्वीपने फटका. षटकार. उत्कृष्ट षटकार. आणि मला सांगावं लागेल की कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसापर्यंतच्या आजच्या सत्रापर्यंत रिव्हर्स स्वीपने हा पहिला फटका आणि षटकार. सीमारेषे पार षटकार. उत्कृष्ट फलंदाजी करतोय संदेश. 15. पुढचा चेंडू अक्षयाचा. संदेशाला पुन्हा एकदा कट करतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु समीर याच्याकडून नकार. पुढचा चेंडू अक्षय याचा. समीर याच्यासाठी लेफ्ट हँडेड बॅट्समन. समीर काय करतोय पाहूया आपल्या संघासाठी. फटकावतोय आणि मला वाटतं निश्चित स्वरूपात एक धाव मिळतीये ती कुसुंबी संघाला. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 17. दुसरं षटक चालू असताना 17. उत्कृष्ट फलंदाजी करतायत ते कुसुंबी संघाचे फलंदाज. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या 17. एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना कुसुंबी संघ. पुढचा चेंडू अक्षयाचा. सामना करेल लेफ्ट हँडेड बॅट्समन समीर. उत्कृष्ट चेंडू. निर्धाव असा चेंडू. चाल करून गेला होता फलंदाज समीर परंतु तितकाच हुशार गोलंदाज. पुढचा चेंडू अक्षयाचा. सामना करेल लेफ्ट हँडेड बॅट्समन समीर. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. शॉट टाकलेला चेंडू फटकवतोय. झेल आहे परंतु झेल सुटतोय राहुल याच्याकडून आणि मला वाटतं एक धाव घेण्यात यश मिळतोय समीर. झेल होता हा. झेल ड्रॉप होतोय राहुल यांच्याकडून. धावसंख्येवर. धावसंख्या होती 18. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. आणि मला वाटत डांगरेकर संघाकडून त्यांचा हुकमी एक का नितीन गोलंदाजीसाठी येतोय आणि पर्थच्या मैदानावरून आताच आलेल्या न्यूज नुसार विराट कोहली याचं 25वं शतक. नितीन याचा चेंडू. सामना करेल समीर. उत्कृष्ट ब्लॉक होल टाकलेला चेंडू. टीम इंडिया 224 वरती 5 विकेट. उत्कृष्ट फलंदाजी विराट कोहली कडून पाहायला मिळते आपल्याला. त्याचप्रमाणे या मैदानावरती कुसुंबी संघ उत्कृष्ट फलंदाजी करतोय आतापर्यंत. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 10. पुढचा चेंडू नितीन याचा. सामना करेल समीर आणि मला वाटतं नकारात्मक चेंडू नितीन याच्याकडून. धावसंख्येत भर. धावसंख्या होती 19. एक धडाकेबाज असा फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे संदेश. उत्कृष्ट फटकेबाजी करतो समोरच्या खेळाडूच मनोबल वाढवताना. पुढचा चेंडू नितीन याचा.
उत्कृष्ट चेंडू आणि बाद फलंदाज बाद बॅटची कडा घेऊन चेंडू विसावतोय तो विकेट किपरच्या ग्लब्स मध्ये आणि हा खेळाडू बाद होतोय. उत्कृष्ट गोलंदाजी नितीन याच्याकडून, चांगला कमबॅक पाहायला मिळतोय तो डांगरेकर संघाकडून. धावसंख्या होते ती 19. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते नितीन याच्याकडून. फलंदाज लवकरात लवकर मैदानात द्यायचे, फलंदाजीसाठी आलाय तो नितीन. नितीन हा सुद्धा एक धडाकेबाज फलंदाज आहे कुसुंबी संघाकडून. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. पुढचा चेंडू नितीन याचा सामना करेल नितीन. नितीन टू नितीन, पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला नितीन याच्याकडून डांगरेकर संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय नितीन. फलंदाजीत चमक दाखवण्याची गरज नितीन याला. नितीन टू नितीन, पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. टून काढतोय, एक डाव घेण्यात यश मिळवतोय नितीन. धावसंख्येत भर, धावसंख्या होते 20. तिसरं षटक चालू असताना धावसंख्या 20. पुढचा चेंडू नितीन याचा संदेश साठी, एक धडाकेबाज फलंदाज, आघाडीचा फलंदाज. पाहूया काय करतोय. चाल करून आलाय, झेल उडालाय, परंतु खेळाडू झेल पर्यंत पोहोचत नाहीये आणि मला वाटत निश्चित स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या होती 21. उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते नितीन याच्याकडून. संदेश हा वैयक्तिक 17 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. पाहूया नितीन याचा सामना करेल संदेश, एक धडाकेबाज फलंदाज. फटकवतोय आणि मला वाटत निश्चित स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या होते 22. षटक संपतय, तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या 22. एक चांगली सुरुवात झाली असताना नितीन याने उत्कृष्ट गोलंदाजी करून कम बॅक केलाय तो डांगरेकर संघासाठी. पाहूया पुढचा षटक घेऊन कोण येत आहे डांगरेकर संघाकडून. पुढचा चेंडू, पुढचं षटक घेऊन कोण येत आहे अनिकेत डांगरेकर संघाकडून. अनिकेत गोलंदाजीसाठी, त्याचा सामना करेल नितीन कुसुंबी संघाकडून. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, फटकेबाजीचं षटक, मोठे फटके पाहायला मिळतात ते शेवटच्या षटकामध्ये. पाहूया नितीन काय करतोय आपल्या संघासाठी. आव्हान असेल अनिकेतकडे मोठे फटके न खेळू देण्याचं. दोन्ही संघ दिग्गज असे संघ, पाहूया आपल्या नावाला साजेश अशी खेळी करतायत की नाही. आणि कि त्याचा चेंडू, उत्कृष्ट कव्हर ड्राईव्ह, उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय आणि चौकार. अतिशय उत्कृष्ट असा फटका, कव्हर ड्राईव्ह, चौकार. धावसंख्येत भर, धावसंख्या होते 26. नितीन यापूर्वी सांगितल्याप्रमाणे नितीन हा सुद्धा एक उत्कृष्ट असा खेळाडू आहे, फलंदाज आहे, क्षेत्ररक्षक आहे. पाहूया पुढचा चेंडू, अनिकेत याचा सामना करेल नितीन.
पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी पुन्हा एकदा. मला वाटतं एक धाव मिळवण्यात यश मिळतो नितीन लेग बाईसच्या स्वरूपात. धावसंख्येत भर, धावसंख्या होते 27. पुढचा चेंडू अनिकेत याचा सामना करेल धडाकेबाज फलंदाज संदेश. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. फटकवतोय एक धाव पूर्ण, एका धावेवरती समाधान. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय तो नितीन. धावसंख्येत भर, धावसंख्या होती 28. पाहूया पुढचा चेंडू अनिकेत याचा सामना करेल नितीन. काय करतोय आपल्या संघासाठी. आणि मला वाटतं त्रिफळा, त्रिफळाची तोन बाद होतोय तो नितीन. उत्कृष्ट गोलंदाजी अनिकेत याच्याकडून, चांगला कमबॅक करतोय अनिकेत. पुढचा चेंडू घेऊन येतोय अनिकेत. आणि आमच्या मंडळाचे आधारस्तंभ संदीप शेलार दादा यांचं मंचावर आगमन. फलंदाजीसाठी येतोय तो अक्षय. आणि मला वाटतं शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना फटकेबाजीची गरज कुसुंबी संघाला. धावसंख्या 28. अनिकेत याचा सामना करेल अक्षय. अक्षय विश्वास शेलार कृपया मंचावर यायचे. अक्षय विश्वास शेलार अनिकेत याचा सामना करेल. अक्षय फटकवतोय उत्कृष्ट फटका, धावबाद होण्याचा चान्स परंतु नाही. एक धाव मिळवण्यात यश मिळवतोय. गोलंदाजाला बॉल कलेक्ट करताना आल्यामुळे ही धाव मिळतीये ती कुसुंबी संघाला. धावसंख्या 29. मला वाटत या इनिंग मधला शेवटचा चेंडू असावा. आणि फलंदाजीसाठी तडाकेबाज फलंदाज संदेश. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. एक आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यास मदत करतोय का शेवटच्या चेंडूवरती. आणि उत्कृष्ट चेंडू, उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि मला वाटतं अमर साळुंके मंचावर यायचे. अमर साळुंके, अक्षय शेलार, अक्षय विश्वास शेलार, आतेश शेलार मंचावर यायचे. आतेश शेलार, अमर साळुंके, अक्षय विश्वास शेलार. कुसुंबी संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचंय. आणि डांगरेकर संघाला विनंती असेल आपले आघाडीचे फलंदाज मैदानात उतरवायचे आहेत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, निश्चित वेळेत आपले सामने पूर्ण होणं गरजेचं आहे. कृपया थोडं सहकार्य करायचंय कुसुंबी संघ. आणि डांगरेकर संघाकडे आव्हान असेल ते 31 धावांचं. 24 चेंडू, 31 धावा, 31 धावा, 24 चेंडू. पाहूया आव्हान पेलवतायत का ते डांगरेकर संघ. आणि कुसुंबी संघाकडे आव्हान असेल ते 31 धावांच्या आधी डांगरेकर संघाला रोखणं. आणि संदेश वैयक्तिक 19 धावसंख्या उभारली होती संदेशाने. एक उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीपने जो षटकार मारला पहिल्या चेंडूवरती, जो पॉइंटच्या वरून चौकार मारला तो अगदीच डोळ्याची पारणी फेडणारा होता. उत्कृष्ट फलंदाजी केली होती ती संदेशाने वैयक्तिक 19 धावा कुसुंबी संघाकडून.
डांगरेकर संघाला विनंती असेल आपले सलामीचे फलंदाज कृपया मैदानात पाठवायचे आहेत, पंच सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. फलंदाज कृपया डांगरेकर संघाला विनंती असेल आपल्या आघाडीचे फलंदाज मैदानात उतरवायचे आहेत. कुसुंबी संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचे आहे. आणि याच्या पुढचा होणारा सामना बीसीसी करंजे विरुद्ध आता जो चाललेला सामना कुसुंबी विरुद्ध डांगरेकर, या संघामध्ये विजयी होणाऱ्या संघामध्ये असेल तर करंजे संघाला विनंती असेल आपला संघ बांधून ठेवायचा आहे, एका जागेवर ठेवायचा आहे, मैदानात उपस्थित राहायचंय. याच्यानंतर आपला सामना होणार आहे करंजी संघ बीसीसी करंजे, विनंती असेल. आणि डांगरेकर संघाकडून फलंदाजीसाठी सलामीवीर संभाजी आणि अनिकेत. कुसुंबी संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचे. कुसुंबी संघ आपल्या निर्धारित वेळेत 20 मिनिटांमध्ये आपली 4 षटकं संपणं गरजेचं आहे. उपस्थित सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे, आपली 4 षटकं निर्धारित वेळेत पूर्ण होणं गरजेचं आहे. आणि फलंदाजीसाठी आलाय डांगरेकर संघाकडून संभाजी आणि अनिकेत. गोलंदाजीसाठी समीर. डावखुरा गोलंदाज कुसुंबी संघाकडून समीर त्याचा सामना करेल संभाजी. डांगरेकर संघाकडून या आघाडीची जोडी मैदानात संभाजी आणि अनिकेत. 31 धावांची गरज असताना पहिला चेंडू समीर याचा, आणि मला वाटतं नकारात्मक चेंडून सुरुवात करतोय समीर. नकारात्मक चेंडू म्हणजे एक एक्स्ट्रा धाव, एक एक्स्ट्रा चेंडू आपल्याला फेकावा लागणार आहे. समीर त्याचा सामना करेल संभाजी. स्लो डिलिव्हरी उत्कृष्ट फटकवतोय, मला वाटतं हा चौकार. उत्कृष्ट फलंदाजी. आपल्याला सांगावं लागेल की कुसुंबी संघानं सुद्धा आपल्या इनिंगची सुरुवात चौकाराने केली होती आणि त्याचीच पुनरावृत्ती करतोय तो संभाजी. आपल्या इनिंगची सुरुवात चौकारनं करतोय संभाजी फलंदाज. उत्कृष्ट फलंदाजी करतोय, पहिल्या चेंडूवर चौकार वसुलतोय समीर याच्या गोलंदाजीवरती. समीरने थोडा स्लो बॉल टाकला होता परंतु फलंदाज तितकाच हुशार चेंडू रीड केला आणि फटकवतोय स्क्वेअर लेगला चौकार. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, निर्धाव असा चेंडू टाकतोय समीर. चांगला कमबॅक करतोय. धावसंख्या होते ती 5, पहिलं षटक चालू असताना धावसंख्या 5. समीर याचा सामना करेल संभाजी. उत्कृष्ट चेंडू आणि मला वाटतं नकारात्मक चेंडू, पंच यांचा इशारा. वाईट प्लस 1, धावसंख्येत भर 7. माफ करा पंचांकडून निर्णयात बदल. चेंडू पायाला लागलेला आहे फलंदाजाच्या. 1 धाव, धावसंख्या 6. निश्चित स्वरूपात 1 धाव मिळते संभाजी यांना. पाहूया पुढचा चेंडू. समीर याचा सामना करेल संभाजी. तिथेच कटवतोय, 1 धाव घेण्यात यश मिळवतोय संभाजी. एक संयमी खेळ, चौकार वसुलल्यानंतर एक संयमी खेळ दाखवताना संभाजी. एक मोठा फटका खेळल्यानंतर अगदी
दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका न खेळता एक एक धाव काढून स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं असतं, आणि तेच करताना पाहायला मिळतंय मैदानावरती संभाजी याच्याकडून. समीर याचा सामना करेल अनिकेत, पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. फटकावतोय, उंच झेल उडालाय, पाहूया काय होतंय. झेल खाली खेळाडू, परंतु झेल टिपण्यात यश मिळत नाहीये. दोन धावा पूर्ण, 9 धावा, आणि मला वाटतं रेस्ट्रिक्शनच्या षटकाचा फायदा उचलताना अनिकेत 38 बाहेर फक्त 2 खेळाडू असताना फलंदाजी करतोय. अनिकेत पुढचा चेंडू समीर याचा सामना करेल. अनिकेत चाल करून आलाय, पुन्हा एकदा उंच उडालाय, उत्कृष्ट फटका. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, आणि मला वाटतं 2 धावेवरती समाधान. धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 11. षटक संपतंय, पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या 11, आणि मला वाटतं गरज असेल ती 18 चेंडू 20 धावा. हे पहा, कुसुंबी संघाला विनंती असेल आपले निर्धारित षटक 20 मिनिटात संपवायचे कुसुंबी संघ. अकरा आणि गोलंदाजीसाठी आलाय, धावसंख्या 11, 18 चेंडू 20 धावांची गरज, 18 चेंडू 20 धावा. गोलंदाजीसाठी आला एक धडाकेबाज फलंदाज, ज्यांनी स्वतः 19 धावा कुठल्या, तो संदेश, आणि त्याचा सामना करेल संभाजी. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. उत्कृष्ट बॉल, उत्कृष्ट चेंडू, एक धाव मिळवतोय, डिफेन्स करतोय तो संभाजी. चांगल्या चेंडूला सन्मान देतोय संभाजी. धाव संख्या होती ती 12, दुसरं षटक चालू असताना 12. पुढचा चेंडू संदेशाचा सामना करेल अनिकेत. चाल करून आलाय, परंतु तिथेच कटवतोय हुशार असा गोलंदाज. जेव्हा फलंदाज चाल करतोय तेव्हा आखूड टप्प्याचा चेंडू टाकतोय, जेव्हा फलंदाज जागेवरती उभा आहे तेव्हा आपल्याला हवा तसा चेंडू फेकतोय. उत्कृष्ट गोलंदाजी संदेश याच्याकडून पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या 12 स्थिरावतीये, दुसरं षटक चालू असताना. पाहूया संदेश पुढचा चेंडू घेऊन येतोय, सामना करेल अनिकेत. पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, निर्धाव असा चेंडू. उत्कृष्ट गोलंदाजी करताना संदेश पाहायला मिळतोय आपल्याला. पुढचा चेंडू घेऊन येईल संदेश, त्याचा सामना करेल अनिकेत. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. फटकावतोय, एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला ते कुसुंबी संघाकडून. धावसंख्येत भर, धावसंख्या होते 13. उत्कृष्ट गोलंदाजी करताना संदेश जखडून ठेवतोय फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून. पाहूया पुढचा चेंडू संदेश, सामना करेल संभाजी. फटकावतोय, स्वयंसेवक चौकार. धावसंख्येत भर, धावसंख्या होती 17. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते संभाजी याच्याकडून. पुढचा चेंडू संदेशाचा सामना करेल संभाजी, आणि मला वाटतं निश्चित स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या होती 18. कुसुंबी संघ सुद्धा 2 षटकाखेरीज 18 धावसंख्येवरती फलंदाजी करत होता. त्याचप्रमाणे डांगरेकर संघ सुद्धा 18 धावसंख्येवरती
फलंदाजी करतो दोन षटकाच्या अखेरीस आणि गरज असेल ती 12 चेंडू 13 धावा, 12 चेंडू 13 धावा। पाहूया कुसुंबी संघाकडून गोलंदाजीसाठी कोण येत आहे। सचिन गोलंदाजीसाठी आलाय सचिन आणि मला वाटतं हे निर्णायक असं षटक असणार आहे दोन्ही संघांसाठी। डांगरेकर संघ प्रयत्न करेल या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा आणि निश्चितच प्रयत्न असेल तो कुसुंबी संघाचा। कुसुंबी संघाकडून सचिन याचा कमीत कमी धावा देण्याचा। पाहूया क्षेत्ररक्षण सजवतोय सचिन आपल्या गोलंदाजीवरती, पाहूया काय करतोय। अनिकेत सचिन याचा सामना करेल, फटकवतोय आणि मला वाटतं फलंदाजा गोल क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे चौकार जातोय, चेंडू पुढ्यात पडून बाउन्स होऊन डोक्यावरून जातोय चौकार। अनिकेत हा वैयक्तिक 9 धावसंख्येवरती खेळतोय आणि संभाजी वैयक्तिक 10 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय। आघाडीचे फलंदाज उत्कृष्ट संयमी खेळी करताना चुकीच्या चेंडूला फटकवत आहेत आणि चांगल्या चेंडूला सन्मान देत आहेत। उत्कृष्ट गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळतोय सचिन याच्याकडून। निर्धाव चेंडू टाकतोय सचिन, धावसंख्या होती ती 22। पुढचा चेंडू सचिन याचा सामना करेल अनिकेत, पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी। पुन्हा एकदा चकतोय उत्कृष्ट चेंडू सचिन याचा, आणि उत्कृष्ट गोलंदाजी उत्कृष्ट कमबॅक करतोय सचिन। 8 धावपावलांचा स्टार्ट, पाहूया काय करतोय अनिकेत। 2 निर्धाव चेंडू टाकतोय सचिन, काय असेल पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू। मला वाटतं निश्चित स्वरूपात एक धाव मिळतीये ती अनिकेत याला। धावसंख्येत भर, धावसंख्या होते 23। उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला। पुढचा चेंडू घेऊन येतोय सचिन, सामना करेल अनिकेत। उत्कृष्ट गोलंदाजी करतोय सचिन, पुन्हा एकदा चाल करून येतोय आणि मला वाटतं एक धावेवरती समाधान मानावं लागेल अनिकेत याला। धावसंख्येत भर, धावसंख्या होती ती 24। पुढचा चेंडू घेऊन येणार आहे सचिन, त्याचा सामना करेल संभाजी धडाकेबाज संयमी फलंदाज। पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी। सात चेंडू, 7 धावांची गरज, पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी। आणि मला वाटतं हा उत्कृष्ट चेंडू निर्धाव चेंडू आणि डांगरेकर संघाला शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 7 धावांची गरज। क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचे आहे कुसुंबी संघ, विनंती असेल पुढचा षटक घेऊन आलाय योगेश।
सामना करायला निघेत. सहा चेंडू आणि सात धावांची गरज डांगरेगड संघाला. पाहूया योगेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय, त्याची प्लॅनिंग काय असेल आणि फलंदाजांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कंपल्सरी चेस आहे, सात धावा आपल्याला बनवायच्याच आहेत. उंच झेल उठतोय, पाहूया काय होतंय. आणि हा झेल बाद, अनिकेत बाद होतोय वैयक्तिक. 11 धाव संख्येवरती आणि पाच चेंडू सात धावांची गरज डांगरेगर संघाला. सूचना असेल कंपल्सरी चेस आहे, पाच चेंडू सात धावा बनवणं गरजेचं आहे. आणि स्ट्राइक वरती आलाय तो धडाकेबाज फलंदाज संभाजी. पाहूया हा चुरशीचा असा सामना पाहायला मिळतोय आपल्याला. पाच चेंडू सात धावांची गरज फलंदाजीसाठी आलाय विकास. आणि हे पा कुसुंबी संघाला विनंती असेल, कुसुंबी संघ आपण थोडा वेळ लावताय, कृपया थोडं सहकार्य करा. आणि हाय वोल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय बोनकोडे मैदानामध्ये. कुसुंबी विरुद्ध डांगरेगर, पाच चेंडू सात धावांची गरज, पाच चेंडू सात धावा. पाहूया योगेश काय करतोय. संभाजी सामना करेल, फुल टॉस चेंडू फटकावतोय, उत्कृष्ट फटका आहे आणि मला वाटतं आजचा चौकार. उत्कृष्ट फटका, गॅप मध्ये मारलेला फटका, चौकार. बीसीसी संघ करंजे, बीसीसी करंजे कर्णधार गणेश कृपया आपण मैदानात या, मंचावर या. आणि मला वाटतं या चौकारामुळे पारड झुकतोय ते डांगरेगर संघाच्या साईडनं. संभाजी हा आघाडीचा फलंदाज सलामीवीर, सलामीसाठी आलेला हा फलंदाज तग धरून आहे मैदानामध्ये. वैयक्तिक 14 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. पाहूया योगेश सामना करेल. संभाजी चाल करून आलाय आणि मला वाटतं उत्कृष्ट चेंडू निर्धाव असा चेंडू टाकतोय योगेश. चांगला कम बॅक, तीन चेंडू तीन धावांची गरज, तीन चेंडू तीन धावांची गरज. एक रोमांचक असा सामना पाहायला मिळतो आपल्याला बोनकोडे ग्राउंड वरती. पाहूया पुढचा चेंडू घेऊन येतोय योगेश सामना करेल संभाजी. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. फटकावतोय उत्कृष्ट फटका आणि मला वाटतं सामना जिंकवतोय तो संभाजी. वैयक्तिक 18 धावसंख्या, 18 धावसंख्येमध्ये चार खणखणीत चौकार. आणि या सामन्याचा सामनावीराचा किताब पटकवतोय तो आघाडीचा फलंदाज डांगरे.